नमस्कार, मराठी रसोईमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बनवणार आहोत मुंबई स्पेशल स्ट्रीट फूड वडापाव. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा आणि बाहेर मिळतो तसा खमंग असा वडापाव आपण घरच्या घरी कसा बनवायचा ते आज पाहणार आहोत. पण त्याआधी जर अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा मराठी रसोईला आणि क्लिक करा बेल आयकॉन नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी. वडापाव बनवण्यासाठी सर्वात आधी आपण वडा बनवण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो वाटून घेऊयात. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मी इथं 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या तिखट ज्याप्रमाणे तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे मिरचींचं प्रमाण ठरवू शकता. इथे साधारण 1 ते 1.5 इंच आलं घेतलं आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. त्याचबरोबर इथे मी काही कढीपत्त्याची पाने देखील घेते. 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप आणि इथे 1 चमचा मी धने पूड घेतली आहे आणि काही कोथिंबीर. तर हे सर्व आपण जे मसाला वाटणार आहोत त्यामध्ये एकत्र करून ॲड करणार आहोत. चवीपुरतं मीठ इथं मी ॲड करते आणि हे सर्व मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटताना हे जास्त बारीक करायचं नाही आहे, ओबडधोबड असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आपला हा मसाला तयार आहे. आता आपण बटाटे उकडून घेऊयात. इथे मी 6 ते 7 बटाटे घेतले आहेत जे मध्यम आकाराचे आहेत आणि आता हे उकडलेले बटाटे आपण सोलून घेणार आहोत. बटाटे आपले सोलून झाले आहेत. आता आपण हे बटाटे चिरून घेऊयात. हे सर्व बटाटे आपल्याला स्मॅश करायचे नाहीयेत, तर हे बारीक बारीक फोडी करून आधी घ्यायचे आहेत. आपले बटाटे फोडी करून झाले आहेत. आता आपण पीठ बनवून घेऊयात. वडा बनवण्यासाठी आपण जो बॅटर बनवतो त्यासाठी इथे 2 वाट्या मी चण्याचं पीठ घेतलं आहे, म्हणजेच बेसन घेतलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे, थोडासा खाण्याचा सोडा 1 ते 2 चमचे. इथे मी 1 चमचा ओवा घेतला आहे, तो ओवा असा थोडासा चिरडून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये थोडं पाणी घालून हे व्यवस्थित आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. बॅटर बनवताना पाणी थोडं ॲड करा आणि बॅटर बनवा, जेणेकरून ह्याच्यामध्ये कुठल्याही गाठी उरणार नाही आणि पीठ जास्त पातळ देखील बनवायचं नाही आहे. व्यवस्थित आपल्याला हे पीठ पेटून घ्यायचं आहे. हे बॅटर बनवताना मी कुठेही हळद किंवा तिखट ॲड केली नाही आहे, कारण ह्यामध्ये आपण सोडा ॲड करतो आणि जर सोडा आणि हळद हे एकत्र बॅटरमध्ये ॲड केलं तर जे आपले वडे असतात ते लालसर बनतात. व्यवस्थित असं पेटून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. आपलं बॅटर आता तयार आहे. आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊयात. तोपर्यंत आपण हे बॅटर असंच बाजूला भिजत ठेवणार आहोत. आता मी कढई तापत ठेवली आहे आणि त्यामध्ये साधारण 1.5 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झालं की इथे 1 चमचा मी मोहरी ॲड केली आणि 1 चमचा जिरे. यामध्ये मी 1 वाटी चिरलेला बारीक कांदा ॲड करते. हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे मी थोडासा हिंग ॲड करते. पुन्हा हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी काही कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर ॲड करते
आणि हे पुन्हा एकदा आपण हलवून घेऊयात. चवीपुरतं मीठ आपण इथे ऍड करतोय आणि आता आपला कांदा हा व्यवस्थित परतून झाला आहे. जो वाटलेला आपण मसाला होता तो मसाला आता आपण इथे ऍड करणार आहोत. साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे आपण थोडीशी हळद ऍड करणार आहोत. थोडीशी हळद आपण इथे ऍड करूया आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित परतून घेऊयात. हा मसाला आता खमंग असा परतून झाला आहे. आता यामध्ये आपण जो बटाटा चिरला होता तो बटाटा थोडा थोडा हाताने स्मॅश करून ऍड करूया. मी पूर्ण बटाटा स्मॅश करत नाहीये, तर एखाद दुसरा बटाटा स्मॅश करून ह्याच्यामध्ये ऍड करते, कारण की असा बटाटा हा बटाटा वडा खाताना खूपच छान आणि टेस्टी लागतो. थोडीशी चिरलेली कोथिंबीर ऍड करूयात आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. थोडीशी भाजीची चव घेऊन बघायची आहे. जर मीठ कमी जास्त असेल तर त्याप्रमाणे मीठ आपण वाढवू शकतो. इथे मी थोडंसं मीठ ऍड केलं आहे कारण की मला भाजी थोडीशी कमी मिठाची वाटली. हे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथे मी थोडासा गोडा मसाला ऍड करते, हा ऑप्शनल आहे, पण गोडा मसाला टाकल्यानंतर वडापावला टेस्ट खूप छान येते. आपली भाजी आता तयार आहे. ही भाजी आपण आता एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्याची वाट पाहूया. आपली भाजी ही थंड झाली आहे. आता आपण याचे छोटे छोटे वडे बनवून घेणार आहोत. तुम्हाला हवे असतील तर असे गोल गोळे सुद्धा तुम्ही वडे तयार करू शकता, किंवा त्याला थोडासा असा दोन्ही हातांनी दाबून थोडासा चपटा आकार देऊ शकता. तर हा आपला वडा तयार आहे. याच पद्धतीने आपण बाकी सारे वडे बनवून घेणार आहोत. आता जे बॅटर आपण बनवलं होतं त्याची एकदा कन्सिस्टन्सी पाहून घेऊया. पाहू शकता मगाशी आपण जेव्हा बॅटर बनवलं त्यापेक्षा हे बॅटर थोडंसं घट्ट झालं आहे, पण ही कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे आपल्याला वडे बनवण्यासाठी. त्याचप्रमाणे मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे आणि तेल गरम झाले की आपण त्यामध्ये एक एक वडे तळून घेणार आहोत. आपलं तेल गरम झालं आहे, आता आपण वडे तळून घेऊयात. तर सुरुवातीला आपण जो वडा बनवला आहे तो पिठामध्ये घालून त्याला पीठ कोट करून ते तसंच तेलामध्ये सोडायचे आहेत. हा वडा आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी आपल्याला हा व्यवस्थित खमंग असा तळून घ्यायचा आहे. आपला वडा हा तयार आहे. आता आपण तो काढून घेऊया. याचप्रमाणे आपण उरलेले सर्व वडे तळून घेणार आहोत. सर्व वडे तळून झाल्यानंतर इथे मी काही मिरच्या घेतल्या आहेत
आणि त्या आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत। वडापाव म्हटलं की मिरची ही आलीच, खमंग अशी ही मिरची देखील आपल्याला तळून घ्यायची आहे। मिरची तळून झाली की त्यावरती थोडंसं मीठ भुरभुरायचं आहे। आता आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे जे बॅटर उरलं होतं माझ्याकडे ते बॅटर थोडंसं चमच्याच्या साह्याने मी तेलामध्ये सोडते, जेणेकरून ह्याच्या बुंदीसारखं जो पीठ आहे ते बनेल आणि हे खूपच क्रिस्पी असतं। आपण ह्याला साधारण बुंदीच म्हणूयात। तर ही जी बुंदी आहे ही आपल्याला व्यवस्थित खमंग आणि खरपूस अशी तळून घ्यायची आहे। एकदम कुरकुरीत अशी ही बुंदी असते, तर ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। ह्याचप्रमाणे आपल्याला शेंगदाणेही तळून घ्यायचे आहेत। तर इथे तळलेले शेंगदाणे, साधारण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि जी बुंदी आपण केली होती ती बुंदी, हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये ॲड करून त्याची चटणी बनवायची आहे। एकदम क्रंची अशी ही चटणी बनते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। तर इथे शेंगदाणे, लसूण आणि जी बुंदी आहे ती ॲड केली आहे। इथे मी साधं लाल तिखट टाकलं आहे जे की चवीला तिखट आहे, आणि 1 चमचा मी कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे जी की फक्त कलरसाठी आहे। चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा जिरे, हे सर्व ॲड करून आपण हे बारीक वाटून घेणार आहोत। पाहू शकता हे थोडंसं जाडसर असं वाटलं गेलं आहे। आता उरलेली जी बुंदी आहे ती सुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड करून हे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। खरं तर वडापाव या चटणीशिवाय अधुराच असतो, त्यामुळे तुम्ही सुद्धा ही चटणी नक्की ट्राय करा। ही आपली खमंग आणि कुरकुरीत अशी चटणी देखील तयार आहे। आता आपण हा वडापाव सर्व करूयात। गरम गरम वडापाव, तळलेली मिरची आणि खमंग चटणी। तुम्ही सुद्धा पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा वेळ नक्की करून पहा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। आपण पुन्हा एकदा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत घरी राहा, सेफ राहा, नवीन नवीन पदार्थ बनवत राहा।